अच्छे सामने आयोजित करायला ज्यांनी पुढाकार घेतला ते आपल्या सगळ्यांचे सहकारी बाबूराव सांजेरे व्यासपीठावरचे सगळे मान्यवर एकेकाळी ज्यांनी देशाचं मैदान गाजवलं असेही त्या काळातले काही खेळाडू आणि कबड्डीच्या बद्दल आस्था असलेले तुम्ही सगळे बंधुभगिनी गेले 2-3 दिवस या ठिकाणी राष्ट्रीय स्पर्धा राज्यस्तरीय स्पर्धा जिल्हा स्पर्धा पुरुष आणि स्त्रियांच्यातले स्पर्धा या अतिशय उत्तम रीतीनं या ठिकाणी आयोजित केल्या. मला एका गोष्टीचा आनंद आहे की या स्पर्धा आयोजित करत असताना ज्यांनी आपलं उभं आयुष्य कबड्डीच्यासाठी दिलं ते शंकरराव उर्फ बुवा सावे यांच्या नावानं हा चषक आहे. शंकरराव सावे यांनी आयुष्यामध्ये कबड्डीशिवाय काही केलं नाही. शेवटी शेवटी आम्ही त्यांना राज्य सरकारमध्ये फळ दिलं पण त्या फळामध्ये त्यांना काही रस नव्हता. त्यांचा रस त्यांची आस्था ही मैदानामध्ये होती आणि प्रत्येक खेळाडू हा उत्तम खेळ कसा करेल यासाठी त्यांचं लक्ष होतं. मला एका गोष्टीची आठवण या ठिकाणी होते. या ठिकाणी एकेकांच्या राष्ट्रीय खेळाडू शकुंतला खटावकर आणि दुसरे राष्ट्रीय खेळाडू वासनची सातव त्या माझ्या मताशी सहमत होती की देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये कुठे मुलींचे सामने असले तर साधारणतः घरातल्या लोकांची भूमिका मुलींना एकटं फाटवायला फारशी तयारी असत नाही. पण यांच्यापैकी कुणी घरच्यांना सांगितलं की बुवा सावी बरोबर आहेत तर घरच्यांची 100% परवानगी मिळायची आणि प्रत्येक मुलीला आपल्या घरातली मुलगी हे समजून त्यांचं लक्ष ठेवणं त्यांना प्रोत्साहित करणं हे काम बुवा सावींनी अखंड करणं केलं. एक काळ असा होता माझ्याकडे महाराष्ट्राची जबाबदारी कबड्डी संघटनेचे अध्यक्ष म्हणून होती. नंतर मी देशाचा अध्यक्ष झालो आणि त्यानंतर आम्ही प्रयत्न केला श्रीमती इंदिरा गांधींच्या मदतीनं की आशियाच्या स्पर्धेमध्ये कबड्डी गेली पाहिजे आणि त्या ठिकाणी सुद्धा आम्हाला यश आलं आणि आशिया खंडातल्या कबड्डीचा अध्यक्षपद हे माझ्याकडे आलं. पण मला आनंद एका गोष्टीचा आहे की कबड्डी शंकरराव सावेंच्या प्रयत्नानं आणि आम्हा सगळ्यांच्या मदतीनं आम्ही जफानला पाठवली आणि जफानमध्ये कबड्डी स्पर्धा त्या ठिकाणी आयोजित करून या कबड्डीला भारताच्या बाहेर सन्मान कसा मिळेल हे सुद्धा काम बघितलेलं आहे आणि त्याचाच परिणाम आज कबड्डी सगळीकडे गेली आणि तेच कबड्डी या ठिकाणी मोठ्या उत्साहानं बाबूराव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या ठिकाणी आयोजित केली त्याबद्दल बाबूराव आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांना मी धन्यवाद देतो आणि असंच हा खेळाला प्रोत्साहित करा त्यांना संधी द्या. माझी खात्री आहे की देशाचा नावलौकिक आमचे खेळाडू हे गाजवल्याशिवाय राहणार नाहीत त्यासाठी मी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो.